आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतून सुताची बाचकी चोरी प्रकरणी तपासात प्रगती, चोरट्यांकडून आणखी गुन्हे येणार उघडकीस. इचलकरंजीत 2 दिवसांपूर्वी सुताची बाचकी लुबाडण्या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या आरोपींकडून सुताच्या चोरीसह आणखी गुन्हे उघड होत आहेत. इचलकरंजीतील अमृत अण्णाप्पा सुळकुडे या सूत कारखानदाराला रस्त्यात गाडी आडवी घालून लुबाडण्यात आले होते. त्याच्याजवळील सुताची बाचकी जबरदस्तीने पळवून नेली होती. या प्रकरणी सुळकुड यांच्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज कवडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते. या पथकाने चंद्रकांत शिंदे, दीपक कांबळे आणि नागेश शिंदे या 3 जणांना या प्रकरणी अटक केली होती. सध्या हे 3 पोलीस कस्टडीत असून त्यांनी आतापर्यंत पोलीस तपासात जबरी चोरी, घरपोडी, मोटरसायकल चोरी, ऑटो रिक्षा चोरी अशा गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस तपास प्रगती पथावर असून या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. जबरदस्तीने चोरून गेली, त्यावरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आणि मग आम्ही संशयित आरोपीचा शोध घेतो आणि संशयित आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारांची बातमी मिळाली, त्यावरून आम्ही 3 आरोपींना अटक केली. त्यांचे सध्या ते आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांच्याकडनं आजपर्यंत जबरी चोरीचे 2 गुन्हे शहापूर पोलीस स्टेशनचे, घरपुरीचे 2 गुन्हे शहापूर पोलीस स्टेशनचे, मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे, 1 शहापूर पोलीस स्टेशनचा आणि दुसरं एसटी स्टँडवर मोटरसायकल चोरली म्हणून शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर, आणि 1 ऑटोरिक्षा चोरीचा गुन्हा जो की कराड जिल्हा साताऱ्याचा दाखल आहे. अशा पद्धतीने 7 गुन्हे निगेट झालेले आहेत, अजून तपास चालू आहे. असे बाचकी सुताची बाचकी चोरीचे भरपूर गुन्हे यांच्याकडे उघडकीस येण्याची शक्यता आहे, तपास चालू आहे. आज रोजी पोलीस कस्टडी मान वाढवून घेत आहोत. एकदा आम्ही 2,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि 3 आरोपी आमच्या अटकेत आहेत.